नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा पटेल भाऊ। आपल्या मायराणी आयराणी चॅनलचा बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मित्रो, आजच्या बुलेटिनची महत्त्वाची बातमी आहे, नंदुरबारचा एका आदर्श शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून आणि जैविक खतांचा उपयोग करून हळदीची बाग फुलवली आहे। त्या बागेमध्ये जाऊन आपल्याला या शेतकऱ्याची मेहनत आपल्याला दिसून येते। अविरत मेहनत, चिकाटी आणि परिश्रमाचा जोरावरती आपल्याला पूर्ण जग जिंकता येतं, त्याच पद्धतीने आपल्याला चांगलं उत्पादनसुद्धा घेता येतं। याचं एक आदर्शवादी उदाहरण म्हणून आपल्याला नंदुरबारचे शेतकरी चंदुलाल चौधरी यांचं नाव घ्यावं लागेल, कारण त्यांची शेती आणि त्यांची टेक्निक पाहून माणसाचं मन उल्हासित होतं आणि त्यांचा शेतामध्ये आपलं मन मोरासारखं नाचू लागतं। पाहूया त्यांच्याकडूनच। माझं नाव चंदुलाल जगन्नाथ चौधरी, नंदुरबार। माझं एक कोरेट शिवारातील शेत आहे, ही हळद आहे, 1 जूनची लावलेली आहे। ही 7 महिन्यात होते, आता 6 महिने तिला पूर्ण झालेले आहेत। ही वायनार ही व्हरायटी आहे, 6 महिन्याची कालावधीची। ही संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली आहे। आता हा जो प्रकार आहे, हा आता त्याचा हार्वेस्टिंग पिरियड सुरू झालेला आहे। अजून महिन्याभरात ही पूर्ण आता पानं वाळतील, हार्वेस्टिंग होईल। ही जी हळद आहे, ही एक्सपोर्ट क्वालिटीची हळद आहे। ही नाशिक एस ॲग्री या कंपनीद्वारे मागवलेलं सीड होतं। हे माझं 2रं वर्ष हळदीचं। ही संपूर्ण हळद एक्सपोर्ट होते। हिची करकुमीन व्हॅल्यू ही आज 5.5% आहे। आपण जी घरात चांगल्यात चांगली हळद खातो, ती तिचं करक्युमिन व्हॅल्यू म्हणतो आपण, ती 2.5 ते 3% एवढेच असतं, परंतु हिची आज 5.5% करक्युमिन व्हॅल्यू आहे। ही सगळी हळद फार्मास्युटिकल कंपनी किंवा कॉस्मेटिकमध्ये जाते। तिचं ऑइल एक्स्ट्रॅक्ट पण होतं, म्हणून ही संपूर्ण हळद कंपनी घेऊन जाते माझ्याकडून आणि ती एक्सपोर्ट होते। म्हणजे कॉन्ट्रॅक्टसारखं असतं का, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसारखं? नाही, ही आपण त्यांना तयार करून दिलेली, सीड त्यांचं वापरलेलं आहे। याचं जेवढं आता वजनात येईल त्याप्रमाणे ते आपल्याला पैसे पेड करतील, म्हणजे त्यांची कंपनीकडून बायबॅक गॅरंटी आहे। आपल्याला मार्केटला जाऊन विकावी लागणार नाही किंवा याची प्रोसेस करायची गरज नाही। हिला बॉईल करणे, वाळवणे, पॉलिश करणे हा सगळा प्रकार करायची गरज नाही। आपण डायरेक्ट कच्चं ते डायरेक्ट ते फिंगर्स डायरेक्ट त्या पद्धतीत। आजपर्यंत दादा तरी तुम्हाला खर्च वगैरे जास्त आला असेल? नाही, सेंद्रिय पद्धतीने म्हटल्यानंतर खर्च खूपच। पारंपरिक जी शेती आपण इतर आपले शेतकरी बांधव करतात त्याचा फक्त 30% एक निघून जातं। हो, आणि मागच्या वेळेस जे तुम्ही उत्पादन खत आहे, तुमचं बोन मिल आहे, असा सगळा प्रकार आम्ही वापरतो। मागच्या वेळेस जे तुम्ही उत्पादन घेतलं होतं कितीपर्यंत आलं होतं बरं तरी? साधारण 1 एकरमध्ये 50 क्विंटल। 50 क्विंटल आलं होतं। आता कसं येईल बरं, आता जास्त वाटतं का? 100 क्विंटलचं वरती क्षेत्र। 5 वर्ष माझं पहिलं वर्ष होतं आणि ती 6 महिन्याची व्हरायटी का 9 महिन्याची व्हरायटी आता कळायला उशीर लागला। परत मी त्यात आंतरपीक घेतलं होतं, हरभरा, त्याच्यामुळे मला बाकीची मशागत नाही करता आली होती, थोडं उत्पादन कमी झालं। म्हणजे यावेळेस पूर्ण एकच पीक लावलेलं आहे, आंतरपीक काही घेतलेलं नाही आहे। आणि सुरुवातीपासून लावल्यामुळे मागच्या वर्षी पावसाचाही त्रास झाला होता, लावणी लेट झाली होती, या सगळ्या अडचणींमुळे उत्पादन कमी आलं। आता जो पाऊस झाला 2-3 दिवस आधी, त्याचा परिणाम होईल काय? चांगलं आहे, हळदला काही प्रॉब्लेम? हळदला काही प्रॉब्लेम आहे? आणि जे धुवारी वगैरे येते सकाळी प्रॉब्लेम आहे, तो दव जो पडतो तेवढा याला करपा हा जो प्रकार आहे, करपा आल्याचं असं म्हणतात। असं आहे का? आता जर का तिकडं दिसलं आपल्याला तर समजायचं की हळदीवर करपा आलेला आहे, पण ही माझी हार्वेस्टिंग स्टेजला आहे आता। असं आहे का? वाळायला सुरुवात झालेली आहे, अजून महिन्याभरात ही सगळी वाळून पूर्ण मोकळी होईल। थँक्यू दादा। ओके, तुम्हाला मगाशी मी जे करक्युमिन सांगितलं ते करक्युमिन इथं दिसतं, याचा तुम्ही वास घ्या, सुगंध घ्या। सुपर वाटते, याच्यावर ओळखायचं असं करक्युमिन व्हॅल्यू किती आहे। असं का? 5.5% जास्त असावी कमी। जे मागच्या वर्षी पिकवलेली माझी हळद आहे, ही उरलेली, आता ही एवढी हळद उरलेली,
मित्रांनो, अविरत मेहनत आणि प्रयोगशील बनून आपण आपलं शेत कसं झगमगू शकतो आणि विज्ञानाची कास धरून कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच चंदूलाल चौधरी आहेत। मित्रो, अपेक्षित उत्पादन घेणं आणि त्याच्यामध्ये वाढवणं हे शेतकऱ्यावरती डिपेंड करतं हे आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळतं। मित्रो, शेतकऱ्याचं नातं हे काळ्या मातीशी घट्ट आहे आणि काळ्या मातीशी घट्ट असल्यामुळे आईसुद्धा आपल्या बाळांना भरपूर देते। मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आपला मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन येथे संपवतो आणि अशा शेतकऱ्याला सलाम करतो। जय जवान, जय किसान।